मला सुद्धा समाज माध्यमांवरती व्यक्त होऊ लागलं. मग मी फक्त स्टेटस माझं टाकलं तसं, आणि ज्याला ते स्टेटस लागू व्हायचं त्याला बरोबर वर्मी गाव लागलेलं आहे. लोकसभेची तयारी गेल्या 2 वर्षापासून सातत्याने आहे. आमच्या पक्षामध्ये 5 जण इच्छुक आहेत, त्या अर्थी पुणे शहरामध्ये आमची सीट कन्फर्म आहे. आम्ही पुणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक काहीतरी वेगळा निर्णय देऊ शकते. 2 दिवसापासून तुमचे स्टेटस आहेत, पहिल्या दिवसाचा स्टेटस होता लोक फणा काढतात पण मी पण पत्ता गारुड, याचा अर्थ काय? आता मी ते सांगितले प्रत्येक ठिकाणी की ज्यांना ते स्टेटस लागू व्हायचं त्यांना लागू झाले. अनेक लोकांनी माझ्या अगोदर समाज माध्यमांवरती पहिल्यांदा व्यक्त होण्याचं काम केलं, त्याच्यानंतर ना मलासुद्धा समाज माध्यमांवरती व्यक्त होऊ लागलं. मग मी फक्त स्टेटस माझं टाकलं तसं, आणि ज्याला ते स्टेटस लागू व्हायचं त्याला बरोबर वर्मी गाव लागलेलं आहे. आणि आज हे पुण्याची पसंत रो रे वसंत, म्हणजे लोकसभेची तयारी नक्की आहे? लोकसभा माझी लोकसभेची तयारी गेल्या 2 वर्षापासून सातत्याने आहे. कैलासवासी स्वर्गीय खासदार गिरीशभाऊ बापट यांच्या निधनानंतरनं जे काही लोकसभेचं वारं पुणे शहरामध्ये चालू होतं अगदी त्या दिवसापासून माझे जवळजवळ 10-11 महिने झाले. या 10-11 महिन्यामध्ये मी सातत्याने या विषयामध्ये बोलतोय. बाकीची लोकं जी आता 4-5 जण इच्छुक आहेत ते आता सध्या 1-2 महिन्यापासून या इच्छुकांमध्ये सगळ्यांची नावं यायला लागली. इच्छुक असावं ना, म्हणजे याचा अर्थ आमचा असा होतो की ज्या अर्थी आमच्या पक्षामध्ये 5 जण इच्छुक आहेत त्या अर्थी पुणे शहरामध्ये आमची सीट कन्फर्म आहे. आम्ही पुणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक काहीतरी वेगळा निर्णय देऊ शकते, म्हणून आमच्याकडे इच्छुक जास्त आहेत. साईनाथ बाबर यांना स्वतः शर्मिला ठाकरे यांनी संकेत दिलेत, पण ते मला वाटतं की साईनाथ बाबरांचा वार्ड जो आहे की तो शिरूर लोकसभेमध्ये 100% आहे. माझ्या प्रभागामध्ये 3 लोकसभा आहेत, बारामती लोकसभा, शिरूर लोकसभा आणि पुणे लोकसभा. त्यामुळे मला वाटतं की मी पुणे लोकसभेमधून इच्छुक आहे, आणि कदाचित साईनाथ बाबर हे शिरूर लोकसभेमध्ये 100% आहेत त्यांचा प्रभाग. त्यामुळं साईनाथ बाबर हे शिरूर लोकसभेमधनं वहिनी फक्त तेवढं बोलायचं विसरले असतील, आणि ते शिरूर लोकसभेमधनं कदाचित त्यांचा प्रयत्न चालू असेल.